आज दैनंदिन जीवनात विजेला अनन्यसाधारण महत्त्व आलेले आहे. घरातील अनेक उपकरणे विजेशिवाय चालू शकत नाही, त्यासाठी नागरिकांना 24 तास वीज उपलब्ध हवी असते. मात्र याचाच फायदा घेऊन शहरात गेल्या काही महिन्यापासून शहर विद्युत कार्यालयातील अधिकाऱ्यांचा खाबुगिरीचा फटका सर्वसामान्य वीज ग्राहकांना बसत आहे. शहरातील अनेक ग्राहकांची विद्युत मीटरची रिडिंग न घेता वीज बिले देण्यात आली आहे. ही वीज बिले विहित मुदतीत भरणे आवश्यक आहे, मात्र लाखोंच्या घरात आलेले वीज बिल पाहून संबंधित ग्राहकांना डोळे पांढरे करण्याची वेळ आली आहे. ही अवाढव्य बिलाची रक्कम मीटर रिडिंगनुसार देण्यात यावी यासाठी संबंधित ग्राहक वारंवार तक्रारी करतात, परंतु त्याचा या तक्रारीची साधी दखलही घेतल्या जात नाही. तक्रारीनंतर ही नव्याने मीटरची तपासणी न करता या उलट विद्युत अभियंता विपुल बन्नोरे वीज ग्राहकांना वीज बिल सेटलमेंट करून देण्याच्या नावाखाली थेट पैशाची मागणी करतात. हा पैसे उकळण्याचा गोरखधंदा बन्नोरे यांनी चालवला असल्याचे या ऑडिओ क्लिपवरून स्पष्ट होते. महावितरणतर्फे शहरातील एका दुकानदाराला 1 लाखाच्या वर वीज बिल देण्यात आले. या आलेल्या वीज बिलाची तक्रार ग्राहकाकडून शहर कार्यालयात देण्यात आली होती. मात्र या वीज बिलाची कोणतीही चौकशी न करता शहर अभियंता विपुल बन्नोरे यांनी चक्क त्या ग्राहकाशी संपर्क साधून वीज बिल सेटल करून देण्याचे आमिष देऊन पैशाची मागणी केली. अशा तऱ्हेने या महाभाग विद्युत अभियंत्याने महावितरणाच्या तिजोरीला सुरुंग लावला आहे. या शहर अभियंत्याचा सदर विद्युत ग्राहकाला सतत पैशाच्या मागणीची त्रास होत असल्याने या पैसे मागणीची ऑडिओ रेकॉर्डिंग सदर ग्राहकाने स्टिंग ऑपरेशन करून आपल्या मोबाईल मध्ये केली आहे. आपण कर सकते लेकिन उसके लिए आप तयार होना है. हमारा कहना है कि ये बिल आपका जाता 70,000 के आसपास. 70 नहीं जाता सर, अब ये 14 पकड़ लो आप, 5,000 यूनिट के और 1,600 भी पकड़ा आप. एक काम करो अभी थोड़ी देर में 4-8 बजे तक तो आप लगाओ ना. आइए अंदाज आपको ही बुला लेता हूँ, बड़े ऑफिस में आप आ जाना है. आपको सामने बैठ के कितना पेपर होता आप खुद देख लेना और फिर वो हिसाब से अंदाज करेंगे. ऐसा कोई जरूरी नहीं है लेकिन ये फास्ट इसलिए करना है क्योंकि ये महीने का बिलिंग होगा अभी 27 तारीख को. 27 के पहले यदि आपको करना है तो करो, नहीं करना तो सर, मत करो. मतलब फाइनल करने का आपको कहने का मतलब मैं 5,000 और 20,000 अभी एक साथ में दे दूंगा और 5,000 और 25,000 रुपये एक साथ है. ऐसा जो बात की है उनका कहना ऐसा आ रहा है कि भाई 30 के आसपास अपने को लगेगा क्योंकि इनका 60,000 के आसपास बिल जाएंगे. हाँ ऐसा उनका कहने का मतलब है. तो भले ही आप बाइफर्केशन में कितना होता आप आओ, खुद आप आओ, 40-50 होंगे ज़्यादा और उससे ज़्यादा नहीं होता ना. पर आपको भी कुछ 25,000 में हाँ नहीं बोल रहा ना, 20 अभी आज ही दे दूंगा लगे आप बोलेंगे 5,000 और 2-4 दिन बाद मैंने देखे मुकला हो जाओ. मीटर भी आपको मैंने ये 20,000 आज ही अभी अकाउंट एक व्यापारी को मेरा अभी डाला 20,000 काम आपका तुरंत हो जाएगा. आपका मीटर तुरंत दे देंगे. खाली मेरे को एक बार फिर बात कर दो साहब से. 20,000 में आज दे देता और 5 पूरे एक साथ ही फिर मीटर का बदलेंगे. आज ही मैं 90 रुपये से कर देता फिर बाद में. खाली मेरे को खाली साहब आएंगे 3-3.5 बजे. आने के बाद में बात करता फाइनल आपको बताता फिर ठीक है. लेकिन ये जो बात है ये बहुत कॉन्फिडेंशियल रखना भैया. ठीक है ये बोल देता मैं. इसका यदि कुछ हो गया नहीं पर आवाज़ चली गई तो हम कुछ भी नहीं करेंगे. वैसे का वैसा पुराना मीटर आपको चांदूर बाजार तालुक्यातील उपविभागीय कार्यालय अंतर्गत येणारा शहर अभियंता जे आहे विपुल बन्नोरे यांनी का दुकानदाराला पैसे मागितल्याची बिलामध्ये सेटलमेंट करण्यासाठी पैसे मागितल्याची ऑडिओ क्लिप आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकरणात एका त्याच ज्या ग्राहकाला त्यांनी पैशाची मागणी केली त्याच ग्राहकाने बन्नोरे जे सहायक अभियंता यांच्यावर स्टिंग ऑपरेशन करून त्यांची पैसे मागितल्याची ऑडिओ क्लिप रेकॉर्ड करून घेतली आहे. या रेकॉर्डिंगमुळे चांदूर बाजार तालुक्यातील महावितरणचे अधिकारी आहे यांच्यावर थोडा तणाव परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाली तेव्हापासून महावितरणचे अधिकारी इकडे तिकडे बचावाचा मार्ग करत आहे. मात्र या ऑडिओ क्लिपमध्ये शहर अभियंता विपुल बन्नोरे यांनी त्या ग्राहकाला चक्क पैशाची मागणी केल्याचे दिसत आहे. मात्र या ऑडिओ क्लिपनंतर
शहर सहायक अभियंता विपुल बन्नवरे यांच्यावर वरिष्ठ अधिकारी कोणत्या प्रकारची कारवाई करतील याकडे सर्व तालुक्यावासियांचे लक्ष लागले आहे. त्याचप्रमाणे ही ऑडिओ क्लिप जी आहे ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेला उधाण देत आहे. बादल डकरे, सिटी न्यूज प्रतिनिधी, चांदूर बाजार. सध्या ही रेकॉर्डिंग सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वीकडे व्हायरल होत आहे. एकीकडे उत्कृष्ट अभियंता असल्याचा बनाव करत विद्युत वितरण कंपनीचे शहर अभियंता विपुल बनवरे मागील 4.5 वर्षापासून शहरात असाच गोरखधंदा चालवित असतील का, त्यामुळे अशा भ्रष्ट अधिकारी ही चौकशी वरिष्ठ अधिकारी कडून होणे गरजेचे आहे. चांदूर बाजारवरून प्रतिनिधी बादल डकरे यांचा हा रिपोर्ट.